तरुण्यभांचा आजचा विषय. आपण याआधी तरुण मुलामुलींमध्ये व्यसनाधीनता का वाढते आहे हे बघितलं. आता या पुढल्या सत्रांमध्ये आपण कोणत्या गोष्टींचं व्यसन लागू शकतं, त्याचे काय दुष्परिणाम होतात आणि काय करायला पाहिजे या गोष्टींची थोडी जास्त माहिती घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा मी सुरुवात करणार आहे दारूपासून. दारूचं व्यसन हे आपल्याच देशात नव्हे, जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतं. स्त्री पुरुष दोघांमध्येही दिसून येतं. पूर्वी पुरुषांमध्ये आपल्या देशात ह्याचं प्रमाण जास्त दिसायचं, पण आता स्त्रियांमध्ये सुद्धा आणि सर्व वयोगटातल्या स्त्रिया, विशेषतः तरुण स्त्रियांमध्ये सुद्धा दारूचं प्रमाण हे फार दिसतं आहे. दारू म्हणजे काय? दारू म्हणजे इथाइल अल्कोहोल. आणि विविध प्रकारची दारू बाजारामध्ये उपलब्ध असते, ज्यांना आम्ही अल्कोहोलिक बेव्हरेजेस म्हणतो. तर देशी दारू असते, विदेशी दारू असते आणि इम्पोर्टेड दारू असते. तर भारतामध्ये उत्पादन झालेली, बाहेरची आलेली दारू, वाईन असते, बियर असते, विस्की असते, रम असते, संत्रा, मोसंबी, नारंगी असते, ताडी असते, सिंधी असते, हे सर्व जे अल्कोहोलिक बेव्हरेजेस आहेत ते दारू या प्रकारामध्ये मोडतात. आता दारूचे शरीरावरती काय दुष्परिणाम होतात ते आपण थोडक्यात बघूया. मी गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये काम करते आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिवासीमध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट आहे. ती गोष्ट काय आहे? पूर्वीच्या काळात दारू नव्हती, लोक सुखी होते, आनंदी होते, घरात भांडणं नव्हती, मुलाबाळांच्या अंगावर कपडे होते, पतीपत्नीचं नातं चांगलं होतं. पण हे दृश्य काही सैतानाला बघवलं नाही. सैतान म्हणजे राक्षस, लोकांचं वाईट व्हावं हीच त्याची इच्छा. मग एकदा सैतानाने काय केलं की जंगलात गेला, एक मोठी चूल पेटवली, जंगलातली लाकडं गोळा करून त्याच्यावर ते एक मोठी कढई ठेवली आणि सर्वात पहिल्यांदा एका पोपटाला मारून त्या कढईत त्या पोपटाचं रक्त टाकून ते उकळायला लागलं. त्यानंतर एका कोल्ह्याला मारलं, त्याचं रक्त त्या कढईत टाकलं. मग एका वाघाला मारलं, त्याचं रक्त त्या कढईत टाकलं. आणि सर्वात शेवटी एका डुकराला मारलं, त्याचं रक्त त्या कढईत टाकलं. आणि अशा प्रकारे पोपट, कोल्हा, वाघ, डुक्कर यांच्या रक्ताचं जे मिश्रण होतं ते उकळून उकळून जो रस तयार झाला तो रस घेऊन तो सैतान लोकांकडे गेला आणि म्हणाला, लोक हो हा सोमरस आहे, हे प्या, हे पिल्याने तुम्हाला खूप बरं वाटेल. काही जणं म्हणाले, नाही आम्हाला नाही पाहिजे. पण काही जणं मात्र तो सोमरस प्यायला लागलेत. आणि तो सोमरस म्हणजे दुसरं तिसरं काही नव्हतं, ती होती दारू. आणि म्हणून तुम्हा सर्वांना माहिती आहे की थोडीशी दारू पोटात गेली की माणूस पोपटासारखा मिठू मिठू बोलायला लागतो. आधीचा अबोल माणूसही बडबड करायला लागतो. अजून थोडीशी दारू पोटात गेली की कोल्ह्यासारखा लबाड बनतो. याचे पैसे चोरू का, त्याचे पैसे चोरू का, घरातल्या बायकोचे दागिने चोरू का, मीठमिरच्या तेल चोरू का, कारण त्याला दारूसाठी पैसे हवे असतात. याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, सारं खोटं बोलणंच त्याचं सुरू असतं. अजून थोडीशी दारू पोटात गेली की वाघासारखा डरकाळ्या मारायला लागतो. आणि हा वाघ सर्वात जास्त जोर जर कोणावरती दाखवत असेल तर आपल्या घरच्या गरीब गाई वासरांवर, म्हणजे आपल्या बायका मुलांवर. आणि अभेस आल्याशिवाय तर त्याची बातच होत नाही. तोंडामध्ये नुसत्या शिव्या असतात. इतरांना मारहाण करणं, खरं म्हणजे त्याच्या अंगात काहीच ताकद नसते. एक धक्का दिला तर तो माणूस खाली पडू शकतो. पण दारुड्याच्या नादी कोण लागणार म्हणून लोक जात नाहीत त्याच्यासमोर. बायको तर अजिबातच जात नाही, मुलं भेदरून जातात आणि मग हा माणूस त्यांना बदा 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 बदडतो आणि आपला जोर त्यांच्यावरती दाखवतो. आणि अजून थोडीशी दारू पोटात गेली की डुकरासारखा गटारात लोळतो. आपण माणसं आहोत, आपल्याला परमेश्वराने मेंदू दिलेला आहे. त्या मेंदूमुळे आपली एक विवेक शक्ती आहे, विचार करण्याची शक्ती आहे. काय चांगलं काय वाईट याच्यामध्ये आपण भेद करू शकतो. पण दारू ही गोष्ट अशी आहे की ती त्या मेंदूची विवेकशक्ती संपवून टाकते, त्या मेंदूलाच नष्ट करते. आणि त्यामुळे
त्या माणसाचा स्वतःवरती ताबा राहत नाही. आपण कुठे लोळतो आहे, आपण काय करतो आहे, गटारात पडलो आहे का, आपले कपडे कसे आहेत, ह्या साऱ्या गोष्टींचं अजिबात त्याला भान नसतं. आणि त्यामुळे दारू ही गोष्ट अशी आहे की पूर्ण शरीरावरती त्याचा परिणाम होतो. आणि आपले जितके ज्ञानेंद्रिय आहेत त्यांची क्षमता कमी होऊन जाते. डोळ्यांनी नीट दिसत नाही, कानांनी नीट ऐकू येत नाही, काहीच समजत नाही त्या माणसाला, कारण मेंदूवरती परिणाम झालेला असतो. त्याच्या रक्तवाहिन्या ज्या असतात अतिशय कमकुवत झालेल्या असतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कमकुवत होतात, रक्ताभिसरण शरीरामध्ये बरोबर होत नाही, त्यामुळे शरीरामध्ये ताकद नसल्यासारखी वाटते, कमजोरी वाटते, थरकाप सुटतो अंगाला, स्नायू व सांध्यांची कार्यक्षमता नष्ट होते. त्यामुळे अगदी हाडं हाडं त्यांची खिळखिळी झालेली असतात. आणि पुष्कळदा दारूच्या नशेमध्ये त्यांना कळत नाही, ते खाली पडतात, ॲक्सिडेंट्स होतात त्यांचे, त्यामुळे हाडं मोडतात, स्नायू कमजोर होतात, त्यामुळे कुठलंही कष्टाचं काम, शारीरिक काम ते करू शकत नाही, त्यांच्या अंगाला थरथरी येते, त्यांचं लिव्हर खराब होतं. यकृत जे असतं तर यकृत खराब होऊन जातं, निकामी होऊन जातं, सिरोसिस ज्याला आम्ही म्हणतो ते होतं, आणि त्यामुळे कावीळ होते, पोटामध्ये पाणी जमा होतं, भूक कमी होऊन जाते. अनेक तरुण मुलांना काही वयस्कर माणसं सांगतात की अरे तुला पहलवान बनायचं आहे तर तू थोडीशी दारू पी, तुला भूक वाढेल. नाही, दारू प्याल्याने उलट तुमची भूक कमी होईल, कारण लिव्हरवरती परिणाम होतो, आतड्यांवरती परिणाम होतो. आणि त्यामुळे आधीची जर तुमची मेणबत्ती असेल तर तुमची उद्बत्ती होते. दारूमुळे लैंगिक क्षमता कमी होते, आपण पुढे बघणार आहोत त्या बाबतीत. दारूमुळे कॅन्सर होतो, शरीराच्या सर्व भागांमध्ये कॅन्सर होतो, विशेषतः अन्ननलिकेचा कॅन्सर, पोटाचा कॅन्सर, आतड्यांचा कॅन्सर, मोठ्या प्रमाणामध्ये लिव्हरचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. दारू म्हणजे तेजाबाई, येथील अल्कोहोल आहे, ती अन्ननलिका जाळत जाळत आतमध्ये जाते, त्यामुळे अशा लोकांमध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर मोठ्या प्रमाणात दिसतो. मज्जासंस्थेचं जे कार्य असतं ते कमी होऊन जातं, कारण नसा कमजोर होऊन जातात आणि त्यांच्या अंगाला थरथरी सुटते. त्यांचं बोलणं बेताल, त्यांचं वागणं बेताल, त्यांचं चालणं बेताल, त्यांचा स्वतःवरती कंट्रोल राहत नाही, ताबा राहत नाही. हृदयावरती परिणाम होतो, मूत्रपिंडावरती परिणाम होतो. हृदयावरती परिणाम झाल्यामुळे फार कमी वयामध्ये अशा पुरुषांना किंवा स्त्रियांना जे दारू पितात त्यांचं ब्लड प्रेशर वाढतं, हृदय कमकुवत होतं, फार कमी वयामध्ये हार्ट अटॅक येऊ शकतो, हार्ट फेल होऊ शकतं. मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे शरीरामध्ये त्याचे टॉक्सिन जमा होत जातात आणि मग पोटामध्ये पाणी जमा होतं, ब्लड प्रेशर वाढतं, चेहऱ्यावरती पायावरती सूज येते, तर अनेक प्रकारचे शारीरिक दुष्परिणाम त्या व्यक्तीवरती दिसायला लागतात. त्याचं जे स्वादुपिंड असतं, पॅनक्रियास, त्याच्यावरती परिणाम होतो. आणि स्वादुपिंडामध्ये, पॅनक्रियासमध्ये इन्सुलिन नावाचा एक आंतररस तयार होतो, नॉर्मली हार्मोन असतो, जो आपल्या शरीरातलं जे ब्लड शुगर असतं, रक्तातली साखर, त्याच्यावरती नियंत्रण ठेवतं. पण दारुड्या माणसांमध्ये स्वादुपिंड खराब होतं, इन्सुलिनच्या लेवल्स कमी होतात आणि त्यामुळे लहान वयामध्ये अशा पुरुषांना डायबिटीस होण्याची किंवा मधुमेह होण्याची शक्यता ही वाढते आणि खूप कमी वयामध्ये त्यांचा मृत्यू होतो. दारू पिणाऱ्या माणसाचं आयुष्य जवळजवळ 15 ते 20 वर्षांनी कमी होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. अनेक बायांशी मी जेव्हा बोलते, का गं बाई तुझा नवरा दारू पितो का? हो मॅडम, दारू पितो, पण तो ना मला काही मारपीट करत नाही, दारू पितो आणि चुपचाप झोपून जातो. म्हणजे नवऱ्याने दारू पिऊन जर बायकोला अशी बिघाड केली, मारपीट केली, म्हणजे त्याची दारू वाईट, आणि जर तो चुपचाप झोपून राहिला म्हणजे त्याची दारू चांगली, असा अर्थ होतो का? आणि हे स्त्रियांनी समजून घेणं आवश्यक आहे की माझा नवरा दारू पितो म्हणजे त्याचं आयुष्य 15 ते 20 वर्ष कमी होणार आहे. आणि कुठल्याही विवाहित स्त्रीला वाटेल का की मी लवकर विधवा व्हावी, माझ्या नवऱ्यानी दारूमुळे लवकर मरावं, असं मला नाही वाटत कुणाही स्त्रीला वाटत असेल, पण हे अनेकदा समजतच नाही.
आणि मग महिला असं म्हणतात की नाही बाई, तो दारू पितो पण मला पैसे घरखर्चासाठी देतो, तो दारू पितो पण त्रास देत नाही, पण त्याच्या शरीरावरती दुष्परिणाम होतात आहेत, त्याचं पूर्ण शरीर त्यामुळे बिघडत आहे आणि त्याचा फार अल्पवयामध्ये मृत्यू होऊ शकतो हे कळायला पाहिजे. मी जसं आधी सांगितलं की आजकाल दारूचं व्यसन हे स्त्रियांमध्ये वाढत आहे, मुलींमध्ये, तरुण मुलींमध्ये याचं व्यसन वाढत आहे, कॉलेज गोईंग मुलींमध्ये, शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलींमध्ये सुद्धा दारूचं प्रमाण वाढत आहे. कधी थ्रिल म्हणून, कधी मॉडर्निटी म्हणून, कधी आम्ही पहा किती सुसंस्कृत आहोत, सिव्हिलाइज्ड आहोत हे दाखवण्यासाठी म्हणून सर्रास मुली स्त्रिया दारू प्यायला लागलेल्या आहेत. आणि ज्या मुली स्त्रिया असं दारू पितात काय दुष्परिणाम होतात? त्यांच्या प्रजनन अंगावरती परिणाम होतो, त्यांच्या अंडाशयावरती परिणाम होतो. अंडाशयामध्ये अंड पिकून फुटून बाहेर येण्याची प्रक्रिया बंद होते, त्यामुळे त्यांना मासिकपाळी अनियमित येऊ शकते किंवा मासिकपाळी येणंच बंद होतं. अंडाशयात अंड पिकून फुटून बाहेर येत नाही, त्यामुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होते. आणि अजून एक समस्या, त्यांना वारंवार गर्भपात होऊ शकतात, अपुऱ्या दिवसाचं बाळंतपण होऊ शकतं, कारण दारूमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे गर्भावस्थेमध्ये गर्भ असताना आईच्या रक्तातूनच त्या गर्भाला प्राणवायू आणि अन्नघटक मिळत असतात. पण आईच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे ती जी वर असते त्याच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, त्यामुळे गर्भाला नीट रक्तपुरवठा होत नाही आणि त्यामुळे मृतपिंड जन्माला येऊ शकतो, गर्भ खराब होऊ शकतो, गर्भपात होऊ शकतो, कमी वजनाचं मूल जन्माला येऊ शकतं. अजून एक गोष्ट, रशियामध्ये विशेषतः ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात आली. रशिया हा खरं म्हणजे इतका प्रगत देश आहे, पण रशियामध्ये त्यांच्या लक्षात आलं की नवजात मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण फार जास्त होतं. नवजात म्हणजे जन्म झाल्यानंतर 28 दिवसांच्या आतमध्ये जी मुलं असतात त्यांना नवजात बाळ किंवा नवजात मुलं म्हणतात. तर रशियामध्ये याचं प्रमाण फार जास्त दिसलं आणि म्हणून त्याचा जेव्हा शोध घेण्यात आला की हे का आहे, तर लक्षात आलं की त्यातली बहुतेक मुलं ही फिटल अल्कोहोल सिंड्रोम या आजाराने मेलीत. हे फिटल अल्कोहोल सिंड्रोम काय प्रकरण आहे? तर रशियामध्ये ओडका नावाची एक दारू आहे, जगप्रसिद्ध दारू आहे आणि रशियन लोक खूप दारू पितात, बाया पण दारू पितात. आणि मग तिथल्या तज्ज्ञांच्या लक्षात आलं की गरोदरपणामध्ये जेव्हा या बाया दारू प्यायच्यात, आणि ती ओडकाच नव्हे, जगभरातल्या नंतर हे अभ्यास सिद्ध झालेले आहेत की जिथे कुठे म्हणून बाया दारू पितात गरोदरपणात, तर त्यांच्या रक्तवाहिन्यांमधनं ती दारू सरळ गर्भापर्यंत जाऊन पोचते आणि त्या गर्भाला आईच्या गर्भाशयात असतानाच दारूचं व्यसन लागतं आणि ते मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याला दारू हवी असते. गर्भाशयाच्या आत असताना आईच्या रक्तवाहिन्यातनं दारू मिळायची, पण जन्मल्याबरोबर आई थोडी दारू पाजणार आहे, दूध पाजेल, पण त्या मुलाला ते दूध नको असतं, त्याला दारू हवी असते आणि ते दूध घेत नाही, रडतं, प्रचंड रडतं आणि ते मूल मरतं. आणि त्यामुळे मुलींना हे लक्षात घ्या की तुमच्या दारू पिण्याचा परिणाम हा केवळ तुमच्यावरती होत नाही, तर तुमच्या होणाऱ्या संततीवरती त्याचा परिणाम होतो. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.